नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री या चॅप्टरमध्ये क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स हा जो पॉईंट आहे तो कवर केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण फ्री रॅडिकल मेकॅनिझम फॉर ॲडिशन ऑर चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन हा पॉईंटसुद्धा कवर केलेला आहे. जर समजा तुम्हाला ॲडिशन पॉलिमर्स तयार करायचे असतील तर त्या ॲडिशन पॉलिमर्स तयार होत असताना कोणत्या प्रकारचं मेकॅनिझम जे ते मेकॅनिझम पाहायला मिळतं ते आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की एकूण तीन स्टेप जे आहेत त्या तीन स्टेप त्याच्यामध्ये पडतात. पहिल्या स्टेपमध्ये जे फ्री रॅडिकल आहेत ते फ्री रॅडिकल तयार होतात त्याला चेन इनिशिएशन स्टेप असं म्हटलं जातं. दुसऱ्या स्टेपमध्ये हे फ्री रॅडिकल दुसऱ्या मोनोमरवरती अटॅक करून त्याच्यापासून एक इलाँगेटेड चेन तयार करतात. या स्टेपला चेन इलाँगेशन किंवा चेन प्रोपोगेशन असं म्हटलं जातं. यानंतर तिसरी स्टेप जी आहे त्या तिसऱ्या स्टेपमध्ये एकदा प्रॉपर मोनोमर्स युटिलाईज झाल्यानंतर जी इलाँगेटेड चेन तयार झालेली आहे मोनोमर्सची त्याला कुठंतरी टर्मिनेट करण्याचं काम तिसऱ्या स्टेपमध्ये केलं जातं. त्याला चेन टर्मिनेशन स्टेप असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर इथंपर्यंतचा भाग हा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितला होता ज्याच्यामध्ये फ्री रॅडिकल मेकॅनिझम फॉर ॲडिशन पॉलिमर्स जो आहे तो आपण कवर केला होता. नाव नेक्स्ट पॉईंट, त्याच्या पुढं काही महत्त्वाचे जे पॉलिमर्स आहेत त्या काही महत्त्वाच्या पॉलिमर्सचं प्रिपरेशन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. वन बाय वन बघूया. त्यातला पहिला पॉईंट येतो आहे रबर. आता रबर हे एक नॅचरल पॉलिमरचं बेस्ट एक्झाम्पल आहे, याच्यापूर्वी आपण ते डिस्कस केलेलं आहे. मग रबर म्हणजे काय? तर जनरली इलॅस्टोमर्स आर पॉप्युलरली नोन ॲज रबर. जे इलॅस्टोमर्स आहेत मॉलिक्युलर फोर्सवरनं जर समजा तुम्ही पॉलिमरचं जर समजा क्लासिफिकेशन केलं तर त्याच्यामध्ये क्रॉस लिंकेज असणारे किंवा स्ट्रेचिंग बिहेवियर असणारे जे पॉलिमर्स आहेत त्यांना आपण जनरली इलॅस्टोमर्स असं म्हणतो. तर ह्या इलॅस्टोमर्सनाच जनरली किंवा पॉप्युलरली रबर म्हणून ओळखलं जातं. फॉर एक्झाम्पल बलून्स जे फुगे आहेत ते फुगे ओढले की ताणले जातात, रबरापासून ते फुगे बनलेले असतात आपल्याला माहिती आहे. मग त्या बलून्समध्ये स्ट्रेचेबल किंवा स्ट्रेचेबिलिटी ही प्रॉपर्टी आहे, दे आर स्ट्रेचेबल म्हणून. मग हे जे बलून्स आहेत किंवा फुगे आहेत स्ट्रेचेबल असणारे ते रबरचं बेस्ट एक्झाम्पल आहे. सो जनरली और कॉमनली इलास्टोमर्स आर पॉप्युलरली नोन ॲज रबर. मग रबर म्हणजे काय आणखीन इन डिटेल? तर रबर हे नॅचरल रबरपासून तयार केलं जातं. मग नॅचरल रबर म्हणजे काय? सो द मोनोमर ऑफ नॅचरल रबर इज आयसोप्रिन. नॅचरल रबर म्हणजे काय? तर त्याला जनरली आयसोप्रिन असं म्हणलं जातं. रबर हे एक केमिकल कंपाऊंड आहे की जे रबर ट्रीपासून मिळतं. आपल्याला माहिती आहे रबराचं झाड असतं, त्या रबराच्या झाडापासून जो लॅटेक्स मिळतो आपल्याला चीक मिळतो त्याच्यापासून जनरली नैसर्गिक रबर जो आहे तो नैसर्गिक रबर आपल्याला मिळतो. मग ह्या नैसर्गिक रबराला शास्त्रीय भाषेमध्ये किंवा केमिकल वर्ड्समध्ये जर एक्सप्लेन करायचं झालं तर त्याला आयसोप्रिन असं म्हटलं जातं. म्हणजे रबराचा मुख्य घटक कुठला आहे? तर आयसोप्रिन आहे. किंवा असं म्हणा रबरामधला मोनोमर जो आहे त्या मोनोमरचं नाव आहे आयसोप्रिन. मग आयसोप्रिनचं स्ट्रक्चर जर बघितलं किंवा त्याचं आयसोप्रिन हे कॉमन नेम आहे रबराचं, पण त्याचं IUPAC नेम जर बघितलं तर त्या आयसोप्रिनलाच 2-methyl-1,3-butadiene असं सुद्धा म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? 2-methyl-1,3-butadiene असं सुद्धा म्हटलं जातं. मग एक्झॅक्टली त्याचं स्ट्रक्चर कसं आहे तर इथं पहा, हे आयसोप्रिन किंवा 2-methyl-1,3-butadiene स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये हा CH2 डबल बॉन्ड CH2 हा 4 carbon चेन असणारा आणि 2 double bond असणारा ब्युटाडाईन आहे. 4 carbon चेन आणि 2 double bond असणारं हे डाईन आहे की ज्याच्यामध्ये 4 carbon आहेत म्हणून हे ब्युटाडाईन आहे. आणि त्याच्या 2 नंबरला इथं काय आहे? हा मिथिल ग्रुप आहे. म्हणून याचं नाव झालं 2-methyl-1,3. 1, 2, 3 असं जर नंबरिंग केलं तर 1 नंबरला आणि 3 नंबरला इथं डबल बॉन्ड येतो आहे आणि 2 आहेत म्हणून डाईन. म्हणून याचं नाव झालं 2-methyl-1,3-butadiene. ठीक आहे, मग याचं जर समजा मॉलिक्युलर मास बघितलं तर ते कसं आहे? तर इट इज हाय मॉलिक्युलर मास लिनियर
पॉलिमर म्हणजे थोडक्यात रबर जर बघितलं तर ह्या रबरामध्ये बरेचसे तुम्हाला ह्या 1,2-methyl-1,3-butadiene मोनोमर्स हे एकमेकांना कंबाईन झालेले पाहायला मिळतील. हा शेवटचा जो डबल बॉन्ड आहे ह्या शेवटच्या डबल बॉन्डच्या साह्यानं इकडं नेक्स्ट दुसरा जो 2-methyl-1,3-butadieneचा मोलिक्युल आहे तो आपल्याला कनेक्ट करता येतो. अशा पद्धतीने तुम्हाला लॉंगेस्ट चेन जे आहे लिनियर पॉलिमरची ज्याच्यामध्ये हे सगळे मोनोमर्स जे आहेत आयसोप्रिनचे ते एकमेकांना हा डबल बॉन्ड ब्रेक होऊन पाठीमागं ॲड करता येतात आणि अशा प्रकारे एक हाय मॉलिक्युलर मास लिनियर पॉलिमरचं रबर हे किंवा नॅचरल रबर हे एक्झाम्पल असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, मग ह्या रबरचं एक्झॅक्टली जर मास बघितलं तर ते किती आहे, तर मॉलिक्युलर मास रेंजेस फ्रॉम 1,13,000 to 3,14,000 युनिट. म्हणजे सर्वसाधारणतः एका रबरामध्ये नॅचरल रबर जर घेतला तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः जर समजा मॉलिक्युलर मास बघितलं त्या नॅचरल रबरचं तर ते साधारणतः 1,30,000 to 3,40,000 युनिट इथंपर्यंत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अँड मोनोमर्स रेंजेस फ्रॉम 2,000 to 5,000 म्हणजे एका नॅचरल रबरचंला जर समजा तुम्ही घेतलं तर सर्वसाधारणतः एका रबरामध्ये मोनोमर्स जर सर्वसाधारण काउंट केले तर ते आयसोप्रिनचे मोनोमर्स त्याच्यामध्ये किती असतात तर सर्वसाधारण 2,000 to 5,000 दरम्यान प्रत्येक नॅचरल रबरमध्ये कमीत कमी या आयसोप्रिनचे किंवा 2-methyl-1,3-butadiene मोनोमर्स जे आहेत ते मोनोमर्स आपल्याला पॉलिमराइज झालेले पाहायला मिळतात. मग ॲक्च्युअल या रबरचं प्रिपरेशन जर बघितलं तर ते कसं आहे, म्हणजे ह्या रबराचं पॉलिमरायझेशन होऊन किंवा असं म्हणा आयसोप्रिनचे अनेक मॉलिक्युल्स जे आहेत ते मॉलिक्युल्स कशाप्रकारे कंबाईन होतात आणि नॅचरल रबर जे आहे ते नॅचरल रबर कशाप्रकारे तयार होतं त्याची रिॲक्शन जर बघितली तर ती कशी आहे नॅचरल रबरच्या प्रिपरेशनची, तर ते आपल्याला असे सांगता येईल. हा 2-methyl-1,3-butadiene हे स्ट्रक्चर आहे किंवा आयसोप्रिन आहे, CH2CH-CH डबल बॉन्ड CH2 आणि खाली हा मिथिल ग्रुप म्हणजे हे काय आहे आयसोप्रिन आहे. या आयसोप्रिनचं जर पॉलिमरायझेशन केलं ठीक आहे तर त्याच्यापासून तुम्हाला हा CH2CH डबल बॉन्ड CH CH2 CH3 असा हा आयसोप्रिन रबर जो आहे तो आयसोप्रिन रबर इथं आपल्याला तयार झालेला पाहायला मिळतो. म्हणजे असे nth नंबर ऑफ इथं n पाहिजे ॲक्च्युली nth नंबर ऑफ या नंबर ऑफ आयसोप्रिन मॉलिक्युलचं किंवा आयसोप्रिनचं जर पॉलिमरायझेशन केलं तर त्याच्यापासून तुम्हाला हा -CH2CH CH3 डबल बॉन्ड CH CH2 -N इथं एन येतो या बाजूला, असे आयसोप्रिन रबर जे आहे ते असा आयसोप्रिन रबर आपल्याला किंवा पॉली आयसोप्रिन हे कंपाऊंड मिळतं ज्याला आपण नॅचरल रबर म्हणून सुद्धा ओळखतो. त्यानंतर या नॅचरल रबरच्या जर प्रॉपर्टीज बघितल्या तर त्या प्रॉपर्टीज कशा आहेत, तर या नॅचरल रबरच्या प्रॉपर्टीज सर्वसाधारणतः अशा आहेत, इट कन्सिस्ट सीज कॉन्फिग्रेशन ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता या नॅचरल रबरमध्ये मगाशी म्हटलं तसं आयसोप्रिन हे त्याचं स्टार्टिंग मटेरियल आहे किंवा मोनोमर आहे, मग याच्यामध्ये जर समजा त्याचं स्ट्रक्चर नीड बघितलं तर तुम्हाला या आयसोप्रिनमध्ये जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे या कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये तुम्हाला सीज कॉन्फिग्रेशन जे ते सीज कॉन्फिग्रेशन पाहायला मिळेल. इट कन्सिस्ट वीक वॅन डर वाल फोर्सेस अँड कॉइल्ड स्ट्रक्चर. त्याचबरोबर जर समजा तुम्ही या नॅचरल रबरचं स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये दोन मोनोमर्स जे आहेत आयसोप्रिनचे या दोन मोनोमर्समध्ये जनरली वीक वॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहेत वीक वॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन पाहायला मिळेल. त्याच्यामुळंच स्ट्रेचेबिलिटी जी आहे ती स्ट्रेचेबिलिटी या नॅचरल रबरमध्ये आपल्याला असलेली पाहायला मिळते ड्यू टू वीक वॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याचबरोबर जर एक्झॅक्ट स्ट्रक्चर बघितलं तर नॅचरल रबर हॅव अ कॉइल्ड स्ट्रक्चर, म्हणजे यातले बरेचसे जे मोनोमर्स आहेत ते मोनोमर्स लिनियर फॉर्ममध्ये काय होतात एकमेकांना अटॅच होतात आणि त्याचं कॉइलिंग जे आहे जसं जसं मोनोमर्स हे वाढत जातील तसं तसं ते एकमेकात कॉइल्ड फॉर्ममध्ये काय होतात कन्वर्ट होतात अँड दे पजेसेस द कॉइल्ड स्ट्रक्चर. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट दे आर स्ट्रेच्ड लाईक स्प्रिंग अँड हॅव इलॅस्टिक प्रॉपर्टीज. मगाशी आपण डिस्कस केलं तसं की या नॅचरल रबरमधले जे मोनोमर्स आहेत आयसोप्रिनचे
त्याच्यामध्ये लिनियर पॉलिमरायझेशन होतं आणि वीक वॉन्डरवॉल फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन असल्यामुळं त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग जे आहे म्हणजे ते ताणले जाऊ शकतात, ते स्ट्रेचिंग पॉसिबल होतं. सो दे आर स्ट्रेच्ड लाईक स्प्रिंग. स्प्रिंग जशी ओढल्यानंतर ताणली जाते तशाच प्रकारचं बिहेवियर आपल्याला ह्या नॅचरल रबरमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. दे आर स्ट्रेच्ड लाईक स्प्रिंग अँड हॅव इलॅस्टिक प्रॉपर्टीज. आणि याच्यामध्ये इलॅस्टिक बिहेवियर जे आहे ते इलॅस्टिक बिहेवियरसुद्धा या वीक वॉन्डरवॉल फोर्स ऑफ ॲट्रॅक्शनमुळे डेव्हलप होतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो याच रबरच्या बाबतीतला, त्याला व्हल्कनायझेशन ऑफ रबर असं म्हटलं जातं. मग व्हॉट इज मीन बाय व्हल्कनायझेशन ऑफ रबर? तर व्हल्कनायझेशन ऑफ रबर ही कन्सेप्ट मुळात का निर्माण झाली याच्याकडे थोडंसं लक्ष देऊया आपण. तर नॅचरल रबरच्या बाबतीत त्याच्या ह्या प्रॉपर्टीज जर लक्षात घेतल्या की स्ट्रेचेबिलिटी अँड इलॅस्टिक प्रॉपर्टी, तर म्हणाव्या अशा सफिशियंट ह्या प्रॉपर्टीज या नॅचरल रबरच्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत. जर तुम्ही एक्स्टर्नल फोर्स जास्त लावला तर ह्या नॅचरल रबरमध्ये आपल्याला स्ट्रेचिंग जरी केलं तर काही काळानंतर ते नॅचरल रबर तुटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर खोड रबर घेतला, त्या खोड रबरला तुम्ही जर मॅक्झिमम प्रेस केलं तर तो स्ट्रेच होतो आणि थोड्या वेळाने तो ब्रेक होतो म्हणजे तुटतो. म्हणजे इलॅस्टिक बिहेवियर त्याच्यामध्ये आहे परंतु ते सर्टन लिमिटपर्यंत आहे. सो समवन वॉन्ट्स टू इम्प्रूव्ह द इलॅस्टिक बिहेवियर ऑफ रबर, समजा आपल्याला त्या रबरमधलं इलॅस्टिक बिहेवियर जर समजा वाढवायचं असेल किंवा त्याची इलॅस्टिसिटी ही प्रॉपर्टी जर एनहान्स करायची असेल तर तुम्हाला नॅचरल रबरच्याऐवजी त्या रबरवरती काही प्रक्रिया करावी लागते की जेणेकरून त्याच्यातल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपल्याला काय करता येतात, एनहान्स करता येतात. ठीक आहे, मग असा जो रबर आहे की ज्या रबरच्या इलॅस्टिक प्रॉपर्टीज किंवा बाकीच्या प्रॉपर्टीज म्हणा इतर स्ट्रेचिंगच्या, इलॅस्टिक बिहेवियरच्या, त्याच्या हार्डनेसच्या, स्टिफनेसच्या या जर प्रॉपर्टीज एनहान्स करायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला त्या रबरावरती एक प्रोसेस करावी लागते. त्या प्रोसेसला व्हल्कनायझेशन असं म्हटलं जातं. सो सिम्पली व्हल्कनायझेशन इज नथिंग बट द प्रोसेस बाय विच द प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रबर कॅन बी एनहान्स्ड बाय सर्टन प्रोसेस. ठीक आहे, व्हल्कनायझेशन म्हणजे काय? तर एक अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये नॅचरल रबरला आपण एनहान्स करतो किंवा त्याच्यामधल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज एनहान्स करण्यासाठी त्याच्यावरती काही प्रोसेस करतो, त्याला व्हल्कनायझेशन असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये एक्झॅक्टली काय केलं जातं व्हल्कनायझेशनमध्ये? तर बघा, टू इम्प्रूव्ह द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रबर व्हल्कनायझेशन इज कॅरिड आउट. मग असे म्हटलं तसं नॅचरल रबरच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या फिजिकल प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा एनहान्स करण्यासाठी या नॅचरल रबरवरती आपण व्हल्कनायझेशन जे आहे ते व्हल्कनायझेशन कॅरिड आउट करतो. याच्यामध्ये एक्झॅक्टली काय करतो बघा, किंवा कशाप्रकारे या रबरचं, नॅचरल रबरचं व्हल्कनायझेशन जे आहे ते व्हल्कनायझेशन केलं जातं. तर इन 1839 साली चार्ल्स गुडियर हा एक सायंटिस्ट होता किंवा रबर निर्माता होता, त्यानं काय केलं, एक प्रोसेस शोधून काढली, इन्व्हेंटेड दिस प्रोसेस कॉल्ड ॲज व्हल्कनायझेशन. त्याच्या असं लक्षात आलं की जर समजा ह्या नॅचरल रबरच्या प्रॉपर्टीज एनहान्स करायच्या असतील तर ह्या नॅचरल रबरमध्ये काही इम्प्युरिटीज जे आहेत त्या इम्प्युरिटीजचे ॲडिशन तुम्हाला करावं लागेल. मग ही जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये त्या नॅचरल रबरला बॉईल करत असताना त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज जे आहेत ते इम्प्युरिटीज आपल्याला ॲड कराव्या लागतात आणि त्याच्यामुळे त्याची फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला इम्प्रूव्ह करता येतात. या प्रोसेसला त्यानं व्हल्कनायझेशन असं नाव दिलं आणि सुरुवातीला सर्वात पहिल्यांदा 18व्या शतकामध्ये व्हल्कनायझेशन ऑफ रबर ही प्रोसेस त्यानं अप्लाय केली. या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, द प्रोसेस बाय विच नेटवर्क ऑफ क्रॉस लिंकेज इज इंट्रोड्युस्ड इन टू अ इलॅस्टोमर्स कॉल्ड ॲज व्हल्कनायझेशन. मग त्यानं काय केलं की या प्रोसेसमध्ये क्रॉस लिंकेज जे आहेत ते क्रॉस लिंकेज दोन लेयर्समध्ये, म्हणजे जे मोनोमर्स आहेत, आता आपल्याला माहिती आहे नॅचरल रबरमध्ये आयसोप्रिन्स जे आहेत ते आयसोप्रिन्स लिनियरली ॲड होतात, मग त्याच्यामध्ये जे मोनोमर्सच्या दोन लाईन्स आहेत ह्या दोन लाईन्समध्ये क्रॉस लिंकेज जे आहे ते क्रॉस लिंकेज इथं इंट्रोड्यूस करण्यात आली. याच प्रोसेसला व्हल्कनायझेशन असं म्हटलं जातं. म्हणजे इलॅस्टोमर्स जे आहेत ते इलॅस्टोमर्समध्ये जशी क्रॉस लिंकेज असते तशाच प्रकारे इथं
या रबरामध्ये क्रॉस लिंकेज जी ती क्रॉस लिंकेज इंट्रोड्यूस केली आणि या प्रोसेसला वल्कनायझेशन असं म्हटलं जातं. सो इट एनहान्सेस द इलॅस्टिसिटी, स्टिफनेस, टफनेस. सल्फर इज ॲडेड टू क्रॉस लिंकेज, क्रॉस लिंक ऑफ मोनोमर्स. मग याच्यासाठी त्यानं काय केलं गुडियरनं, तर त्यानं काय केलं, जे मोनोमर्स आहेत या नॅचरल रबरमधले, या नॅचरल रबरच्या मोनोमर्सच्या दोन लाईन्समध्ये सल्फर जे ते सल्फरचे ॲडिशन केले. या सल्फरच्या ॲडिशनमुळे झालं काय की दोन लेअर्स जे आहेत मोनोमर्सच्या, त्या दोन लेअर्समध्ये क्रॉस लिंकेज जी आहे ती क्रॉस लिंकेज तयार झाली. या क्रॉस लिंकेजमुळं इलॅस्टिसिटी जी आहे ती इलॅस्टिसिटी त्या रबराची वाढली. स्टिफनेस जो आहे चिवटपणा तो स्टिफनेस वाढला. टफनेस जो आहे कडकपणा तो टफनेससुद्धा थोडासा वाढला. याच्यामुळं थोडक्यात इलॅस्टिक बिहेवियर, स्टिफनेस आणि टफनेस वाढल्यामुळं अर्थातच त्या नॅचरल रबरच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या एनहान्स झाल्या ड्यू टू द ॲडिशन ऑफ सल्फर. इट फॉर्म्स अ क्रॉस लिंकेज बिटवीन द टू लेअर्स ऑफ मोनोमर्स. ठीक आहे, या प्रोसेसला वल्कनायझेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे, ह्या वल्कनायझेशनवरती तुम्हाला सर्वसाधारणतः एक 3 मार्कासाठी जर शॉर्ट नोट विचारली तर तुम्हाला ह्याच्यामध्ये हे लिहावं लागेल, वल्कनायझेशनचं मिनिंग. वल्कनायझेशन म्हणजे काय, तर सर्वसाधारणतः रबर जो आहे तर रबरच्या प्रॉपर्टीज एनहान्स करण्यासाठी जी प्रोसेस वापरली जाते फिजिकल प्रॉपर्टीज एनहान्स करण्यासाठी किंवा इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याला वल्कनायझेशन असं म्हणलं जातं. मग वल्कनायझेशन कोणी केलं सुरुवातीला, तर 18व्या शतकामध्ये चार्ल्स गुडियर ह्या सायंटिस्टनं ही प्रोसेस इन्व्हेंट केली. ठीक आहे, मग याच्यासाठी त्यानं काय केलं, तर नॅचरल रबरमध्ये काय केलं, त्यानं सल्फरची ॲडिशन केली. नॅचरल रबरमध्ये सल्फरची ॲडिशन केल्यानंतर क्रॉस लिंकेज जे आहे ते क्रॉस लिंकेज मोनोमरमध्ये तयार झाली. त्या क्रॉस लिंकेजमुळे इलॅस्टिसिटी, स्टिफनेस आणि टफनेस त्या नॅचरल रबरचा वाढला. याच प्रोसेसला वल्कनायझेशन असं म्हटलं जातं. जर समजा याच्यावरती 3 मार्कासाठी शॉर्ट नोट विचारली तर तुम्हाला याचं वल्कनायझेशनचं मिनिंग लिहावं लागेल, त्याचं इन्व्हेन्शन कोणी केलं ते लिहावं लागेल, आणि सिम्पली ही प्रोसेस काय. ठीक आहे, वल्कनायझेशन ही प्रोसेस काय, तर त्याच्यामध्ये सल्फरची ॲडिशन करतो आणि क्रॉस लिंकेज तयार करतो, हे त्याच्यामध्ये लिहावं लागेल. असं 3 मार्कला याच्यावरती शॉर्ट नोट विचारली तर एवढं त्याच्यामध्ये लिहावं लागेल. तर नेक्स्ट दुसरा एक इम्पॉर्टंट पॉलिमर ज्याचं नाव आहे पॉलिथिन, ज्याचं नाव आहे पॉलिथिन. मग ह्या पॉलिथिनचं प्रिपरेशन जे आहे ते प्रिपरेशन कशाप्रकारे केलं जातं ते आपण बघणार आहे. सर्वात पहिल्यांदा पॉलिथिन म्हणजे काय, तर आपण डेली लाईफमध्ये किंवा रोजच्या जीवनामध्ये ज्या पॉलिथिनच्या पिशव्या वापरतो प्लॅस्टिकच्या, त्या पॉलिथिनला किंवा ते जे पॉलिथिनची पिशवी आहे किंवा कॅरी बॅग आहे ते पॉलिमरचं बेस्ट एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये इथिन हे स्टार्टिंग मटेरियल किंवा मोनोमर वापरला जातो. या इथिनचं पॉलिमरायझेशन केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला हे पॉलिथिन जे आहे ते पॉलिथिन मिळतं. ठीक आहे, मग त्याचं प्रिपरेशन जे आहे ते प्रिपरेशन कशाप्रकारे केलं जातं ते आपण बघूया. मग सुरुवातीला पॉलिथिन म्हणजे काय ते लक्षात घ्या. इट इज सिम्पलेस्ट अँड मोस्ट कॉमनली यूज्ड पॉलिमर प्लॅस्टिक हॅविंग -CH2 लिंकेज इज प्रेझेंट. म्हणजे काय, तर पॉलिथिन हे सर्वात कॉमनली वापरलं जाणारं प्लॅस्टिक पॉलिमर आहे की ज्याच्यामध्ये होमोलॉगस सिरीज किंवा CH2 लिंकेज जे आहे ती CH2 लिंकेज प्रेझेंट असते. ठीक आहे, इट इज इट्स IUPAC नेम इज पॉलिथिन. या पॉलिमरचं IUPAC नेम काय आहे, तर या पॉलिथिनचं IUPAC नेम आहे पॉलिथिन. इट हॅज 2 टाईप्स. या पॉलिथिनचे एकूण 2 प्रकार पडतात डिपेंडिंग अपॉन द डेन्सिटी ऑफ पॉलिथिन. हे जे पॉलिथिन आपण वापरतो किंवा कॅरीबॅग जे आहे त्या कॅरीबॅगच्या 2 प्रकार पडतात आपल्याला माहिती आहे. त्याची डेन्सिटी किती आहे, घनता किती आहे, त्याच्यानुसार पहिला प्रकार पडतो LDP लो डेन्सिटी पॉलिथिन. पॉलिथिनचा पहिला प्रकार डिपेंडिंग अपॉन द डेन्सिटी LDP ऑर लो डेन्सिटी पॉलिथिन. मग लो डेन्सिटी पॉलिथिन म्हणजे काय, तर इट इज ऑप्टेन्ड बाय पॉलिमरायझेशन ऑफ इथिलिन अंडर हाय प्रेशर 1000 to 2000 ॲटमॉस्फिअर अँड हाय टेम्परेचर नियर अबाउट 350 to 570 केल्विन. म्हणजे हे पॉलिथिन काय LDP, तर याची डेन्सिटी ही लो असते. मग हे कसं तयार केलं जातं, तर जनरली इथिन किंवा ज्याला आपण कॉमनली इथिलिन असं म्हणतो CH2 डबल बॉन्ड CH2, याचं तुम्हाला पॉलिमरायझेशन करावं लागतं. फक्त इथं प्रेशर आणि टेम्परेचर कंडिशन जे आहे ती इथं मेंटेन करावी लागते. मग त्यासाठी तुम्हाला हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. सर्वसाधारणतः 1000 ते 2000 ॲटमॉस्फरिक प्रेशर एवढं प्रेशर मेंटेन करावं लागतं आणि 350 ते
570 केल्विन एवढ्या टेम्परेचरला जर या इथिनचं किंवा इथिलिनचं पॉलिमरायझेशन केलं तर त्याच्यापासून लो डेन्सिटी असणारं पॉलिथिन जे ते लो डेन्सिटी असणारं पॉलिथिन आपल्याला तयार करता येतं. ठीक आहे, मग त्याची रिॲक्शन कशी आहे पा. हे इथिन आहे, ठीक आहे, एन सी एच टू डबल वन सी एच टू, हा एन म्हणजे नंबर ऑफ आहेत, याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आपण इथे घेतो आहे. हे हा इथिन आहे सी एच टू डबल वन सी एच टू, यालाच इथिलिनसुद्धा म्हटलं जातं कॉमनली. याचं जर समजा ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये 350 ते 570 केल्विन एवढ्या टेम्परेचरला आणि 1000 ते 2000 ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढ्या प्रेशरला जर समजा पॉलिमरायझेशन केलं तर त्याच्यापासून हा एल डी पी लो डेन्सिटी पॉलिथिन जो आहे तो लो डेन्सिटी पॉलिथिन तयार होतो. इट इन्वॉल्व्स फ्री रेडिकल मेकॅनिझम. आता मुळातच हे पॉलिथिन जे ते ॲडिशन पॉलिमरचं एक्झाम्पल आहे, त्याच्यामुळं हा पॉलिथिन तयार होत असताना किंवा एल डी पी तयार होत असताना फ्री रेडिकल मेकॅनिझम जे आहे ते फ्री रेडिकल मेकॅनिझम इथं फॉलो झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे याच्या प्रॉपर्टीज काय आहेत ह्या एल डी पीच्या किंवा लो डेन्सिटी पॉलिथिनच्या, तर प्रॉपर्टीज बघा. इट इज फ्लेक्झिबल अँड टफ, हे थोडंसं फ्लेक्झिबल असतं आणि टफ असलेलं पाहायला मिळतं. केमिकली इनर्ट अँड मॉइश्चर रेझिस्टंट, हे केमिकली इनर्ट आहे, सहजासहजी कुठल्या केमिकल कंपाऊंडबरोबर किंवा कोणाशी रासायनिक अभिक्रिया दाखवत नाही. अँड मॉइश्चर रेझिस्टंट, शिवाय मॉइश्चर जे आर्द्रता जे आहे ते आर्द्रता शोषून घेत नाही. पुअर रेझिस्टन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी विथ मेल्टिंग पॉईंट 110, आणि त्याचबरोबर हे जे पॉलिथिन आहे ते इलेक्ट्रिसिटीचं पुअर रेझिस्टंट आहे, याच्यातून इलेक्ट्रिसिटी जी आहे ती इलेक्ट्रिसिटी ही पुअरली पास होते कारण त्याचं मेल्टिंग पॉईंट 110 दरम्यान आहे. सो दीज आर द सर्टन प्रॉपर्टीज ऑफ एल डी पी लो डेन्सिटी पॉलिथिन. त्याच्यानंतर याचा यूज काय, मग हे जे एल डी पी आहे लो डेन्सिटी पॉलिथिन ते युजली किंवा कॉमनली कुठं वापर त्याचा केला जातो, तर इट इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ पाईप्स. ज्या प्लॅस्टिकच्या पाईप्स आहेत त्या प्लॅस्टिकच्या पाईप्स तयार करण्यासाठी जनरली ह्या एल डी पीचा लो डेन्सिटी पॉलिथिनचा लाईट वेट प्लॅस्टिकच्या पाईप्स तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो इन द प्रिपरेशन ऑफ पाईप्स. दुसरा यूज आहे त्याचा इन्सुलेशन इन इलेक्ट्रिक केबल्स. मग असे म्हटलं तसं पुअर रेझिस्टन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी असल्यामुळं इलेक्ट्रिक केबल्स जे आहेत ते इलेक्ट्रिक केबल्समध्ये इन्सुलेशन म्हणून याचा जनरली उपयोग केला जातो किंवा वायरच्या कोटिंगसाठी जनरली याचा काय केला जातो उपयोग केला जातो. आणखीन त्याचा यूज काय, इन द प्रिपरेशन ऑफ प्लॅस्टिक फिल्म्स. ज्या छोट्या मोठ्या लाईट वेट प्लॅस्टिकच्या फिल्म्स असतात त्या प्लॅस्टिकच्या फिल्म्स तयार करण्यासाठी याचा एल डी पीचा उपयोग केला जातो. एस्पेशली याच्यामध्ये ज्या पिक्चर फिल्म्स आहेत त्या फोटोग्राफिक प्लेटच्या फिल्म्स किंवा पिक्चरच्या फिल्म्स तयार करण्यासाठी या कॅमेरा फिल्म्स याच्यासाठी या एल डी पीचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर लाईट वेट बॉटल्स तयार करण्यासाठी प्लॅस्टिकच्या याचा उपयोग केला जातो. कंटेनर्स जे आहेत लाईट वेट कंटेनर्स त्यांच्या प्रिपरेशनसाठी याचा उपयोग जो आहे तो उपयोग केला जातो. ठीक आहे, हे झालं पहिलं पॉलिथिन ज्याला एल डी पी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर याच पॉलिथिनचा दुसरा प्रकार की ज्याची डेन्सिटी ही जास्त असते किंवा हाय असते त्याला आपण हाय डेन्सिटी पॉलिथिन असं म्हणतो किंवा एच डी पी पॉलिथिन असं म्हणतो. मग एच डी पी किंवा हाय डेन्सिटी पॉलिथिन म्हणजे काय, इट इज इसेन्शियल लिनियर पॉलिमर विथ हाय डेन्सिटी ड्यू टू क्लोज पॅकिंग. आता एल डी पी आणि एच डी पीमध्ये फरक काय, तर येथेसुद्धा तुम्हाला एल डी पीमध्ये मोनोमर जो आहे तो मोनोमर इथिन किंवा इथिलिनच पाहायला मिळेल आणि एच डी पीमध्ये सुद्धा तुम्हाला मोनोमर हा इथिलिन किंवा इथिनच पाहायला मिळेल. पण दोन्हीमध्ये फरक काय, तर पॅकिंगमध्ये फरक आहे. तिथं ॲडिशन पॉलिमर ते एल डी पी तयार होत असताना दोन मॉलिक्युलमध्ये थोडासा गॅप जो आहे तो गॅप पाहायला मिळतो, त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी जी आहे ती डेन्सिटी काय होते कमी होते. तर इथं तसं नाही, हाय डेन्सिटी पॉलिथिनमध्ये क्लोज पॅकिंग जे ते क्लोज पॅकिंग पाहिलं म्हणजे तिथं मॉलिक्युलर गॅप जो आहे तो मॉलिक्युलर गॅप फिल केला जातो, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली त्याची डेन्सिटी काय होते इन्क्रीज होते वाढते. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द एच डी पी अँड हाय एल डी पी. मग याचं प्रिपरेशन कसं केलं जातं पा, तर सेम आहे प्रोसेस. इथंसुद्धा इथिन किंवा इथिलिन जे आहे ते इथिलिन ॲज अ मोनोमर म्हणून वापरलं जातं. एन्थ मॉलिक्युल ऑफ इथिलिन किंवा इथिन, याचं जर समजा 6 to 7 ॅटमॉस्फेरिक प्रेशरला आणि 333 ते 443 केल्विन एवढ्या टेम्परेचरला जर कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये पॉलिमरायझेशन केलं तर त्याच्यापासून तुम्हाला इथं एच डी पी एलच्या ऐवजी इथं हवा होता एच डी पी हाय डेन्सिटी पॉलिथिन जो आहे तो हाय डेन्सिटी पॉलिथिन तयार झालेला पाहायला मिळतो. ठीक आहे,
हाई डेन्सिटी पॉलिथीन जो आहे तो हाई डेन्सिटी पॉलिथीन कसा तयार होतो, तर इथं इथिनचं 333 ते 443 केल्विन एवढ्या टेम्परेचरला आणि 6 ते 7 ॲटमॉस्फिअरिक एवढ्या प्रेशरला झिग्लर नट्टा हा कॅटलिस्ट जर वापरला तर त्या झिग्लर नट्टा कॅटलिस्टच्या प्रेझन्समध्ये पॉलिमरायझेशन होतं आणि त्याच्यापासून CH2-CH2N असा हाय डेन्सिटी पॉलिथीन जो आहे तो हाय डेन्सिटी पॉलिथीन इथं आपल्याला तयार झालेला पाहायला मिळतो. इथं LDPच्या ऐवजी हवं होतं इथं HDPE, ठीक आहे. तर इथं हाय डेन्सिटी पॉलिथीन जो आहे तो हाय डेन्सिटी पॉलिथीन आपल्याला तयार करता येतो. त्याच्यानंतर याच्या प्रॉपर्टीज काय, जसं आपण LDPच्या प्रॉपर्टीज बघल्या होत्या तसं ह्या HDPच्या किंवा हाय डेन्सिटी पॉलिथीनच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करायच्या झाल्या तर त्या प्रॉपर्टीज काय. सो इट इज हार्डर ऑर मोअर हार्डर अँड टफर दॅन LDPE. पहिली प्रॉपर्टी काय, तर हा जो HDPE आहे हाय डेन्सिटी पॉलिथीन आहे, इट इज मोअर हार्डर दॅन LDPE अँड मोअर टफ दॅन LDPE. हा लो डेन्सिटी पॉलिथीनपेक्षा काय आहे, हार्ड आहे आणि टफ नेचरचा आहे, ठीक आहे. इट इज क्रिस्टलाईन, इट इज क्रिस्टलाईन इन नेचर अँड हॅविंग अ मेल्टिंग पॉईंट 144 to 115, 144 ते 150 सर्वसाधारणतः रेंजमध्ये असणारा याचा हा मेल्टिंग पॉईंट आहे. इट इज इट हॅव हाय टेन्साईल स्ट्रेंथ, याची टेन्साईल स्ट्रेंथ जर बघितली तर ती हाय आहे. ड्यू टू क्लोज पॅकिंग इट शोज हाय डेन्सिटी, याच्यामध्ये क्लोज पॅकिंग असल्यामुळे हाय डेन्सिटी जी आहे ती हाय डेन्सिटी आपल्याला पाहायला मिळते. इट हॅज हाय मेल्टिंग पॉईंट, याचा मेल्टिंग पॉईंट जर बघितला तर तो LDPEपेक्षा जनरली जास्त असलेला पाहायला मिळतो. इट इज स्टीपर दॅन LDPE अँड हाय टेन्साईल स्ट्रेंथ, मगाशी म्हणलं तसं. मग याचे यूज काय या HDPEचे किंवा हाय डेन्सिटी पॉलिथिनचे यूज काय, कुठं कुठं हा HDPE जो आहे तो HDPE आपण वापरतो, तर इट इज यूज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ टॉईज, बकेट्स, पाईप्स एक्सेट्रा, ठीक आहे. ज्या प्लॅस्टिकच्या हार्ड वस्तू आहेत, जनरली खेळणी जे आहेत लहान मुलांची, त्या लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये, त्याचबरोबर ज्या प्लॅस्टिकच्या बकेट आहेत पाणी भरण्यासाठी, जे आपण बादल्या किंवा बकेट्स वापरतो, तर त्या प्लॅस्टिकच्या बकेट्स तयार करण्यासाठी आणि शेतातल्या ज्या पाईप्स आहेत इरिगेशन पाईप्स, त्या इरिगेशन पाईप्स तयार करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. ड्यू टू हाय डेन्सिटी, हाय डेन्सिटी असल्यामुळे लॉंगर टाईम किंवा ड्युरेबिलिटी जास्त असणारे जे प्लॅस्टिकचे मटेरियल आहेत, ते प्लॅस्टिकचे मटेरियल तयार करण्यासाठी या पॉलिथिनचा किंवा HDPE पॉलिथिनचा उपयोग केला जातो. दुसरा यूज काय, तर इट इज यूज्ड टू प्रिपेअर लॅबोरेटरी वेअर्स. आपल्या लॅबमध्ये जे वेगवेगळे साहित्य आपण वापरतो, मग त्याच्यामध्ये बीकर असेल किंवा समजा एखादा फ्लास्क असेल किंवा वेगवेगळे प्लॅस्टिकचे वस्तू आहेत जे पाणी किंवा एखादं सोल्युशन घेण्यासाठी आपण वापरतो, किंवा प्लॅस्टिकचं स्टँड असेल ज्याच्यामध्ये टेस्ट ट्यूब जे आहे ते टेस्ट ट्यूबचं स्टँड आपल्याला ठेवता येईल, बीकर आहे त्याच्यामध्ये, तर अशा वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत किंवा ब्युरेट स्टँड आहेत, असे वेगवेगळे स्टँड्स किंवा ज्या लॅबोरेटरीच्या वेअर्स आहेत, लॅबोरेटरीसाठी लागणारे जी एसेन्शियल्स मटेरियल आहेत, ते लॅबोरेटरी मटेरियल स्टोअर करून ठेवण्यासाठी या HDPEचा हाय डेन्सिटी पॉलिथिनचा उपयोग केला जातो. कारण काय, ते काय होतात, लॉंगर टाईमसाठी आपल्याला वापरता येतात, लाईट वेट असतात आणि ते त्याच्यावरती कुठल्याही केमिकलचा काय होत नाही, परिणाम होत नाही, म्हणून लॉंगर टाईमसाठी वापरले जातात. याच्यासाठी ह्या HDPEचा जनरली उपयोग जो आहे तो उपयोग आपल्याला करता येतो. यानंतर तिसरं जे पॉलिमर आहे, जे कॉमनली किंवा सर्रास आपण वापरतो, ज्याचं नाव आहे टेफ्लॉन, ज्याचं नाव आहे टेफ्लॉन. मग टेफ्लॉन म्हणजे काय, तर यालाच दुसऱ्या भाषेमध्ये पॉली टेट्रा फ्लोरो इथिलीन असं सुद्धा म्हणलं जातं. टेफ्लॉन याचं शास्त्रीय भाषेतलं नाव किंवा केमिकल नेम काय, तर इट इज पॉली टेट्रा फ्लोरो इथिलीन, ठीक आहे. सो इट इज पॉली टेट्रा फ्लोरो इथिलीन. इट इज मोनोमर, इट्स मोनोमर इज टेट्रा फ्लोरो इथिलीन. मग हे टेफ्लॉन जे आहे ते टेफ्लॉनचं स्टार्टिंग मटेरियल काय, तर याच्यासाठी टेट्रा फ्लोरो इथिलीन जो आहे तो टेट्रा फ्लोरो इथिलीन हा मोनोमर म्हणून वापरला जातो. या टेट्रा फ्लोरो इथिलीनचं जर पॉलिमरायझेशन केलं परऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये हाय टेम्परेचरला, तर त्याच्यापासून तुम्हाला हा टेफ्लॉन किंवा पॉली टेट्रा फ्लोरो इथिलीन जो आहे तो तयार करता येतो, ज्याला ॲब्रेविशनमध्ये PTEF असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे जर
एक्जैक्टली प्रिपरेशन जे आहे ते प्रिपरेशन कसं केलं जातं बघा. टेट्राफ्लोरोथिलीन पॉलिमरायझेसिस युझिंग फ्री रॅडिकल इनिशिएटर. याच्यामध्ये फ्री रॅडिकल मेकॅनिझम जे आहे ते फ्री रॅडिकल मेकॅनिझम पाहायला मिळतं, कारण हे सुद्धा ॲडिशन पॉलिमरचं काय आहे एक्झाम्पल आहे. म्हणजे याचं एक्झॅक्टली प्रिपरेशन कसं केलं जातं पहा. याच्यामध्ये हा सुरुवातीला काय आहे तर टेट्राफ्लोरो इथिन जो आहे तो टेट्राफ्लोरो इथिन इथं घेतलेला आहे मोनोमर त्याचा, ठीक आहे. त्याचे एन्थ मॉलिक्युल घेतलेले आहेत. या टेट्राफ्लोरो इथिलिनचे एन्थ मॉलिक्युलचं जर समजा परॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये हाय टेम्परेचरला हाय प्रेशरला जर पॉलिमरायझेशन केलं तर त्याच्यापासून डॅश सी एफ टू डॅश सी एफ टू एन्थ असा पी टी एफ ई किंवा पॉलिटेट्रा फ्लोरो इथिलिन म्हणजेच टेफ्लॉन जे आहे ते टेफ्लॉन आपल्याला तयार करता येतं. सिम्पली ॲडिशन पॉलिमर और ॲडिशन ऑफ द मोनोमर्स टेक्स प्लेस अँड इट पॉलिमरायझेस टू गिव टेफ्लॉन और पॉलिटेट्रा फ्लोरो इथिलिन, यालाच ॲब्रिवेटेड फॉर्ममध्ये पी टी एफ ई असं सुद्धा म्हटलं जातं. पी टी एफ ई म्हणजे पॉलिटेट्रा फ्लोरो इथिलिन, ठीक आहे. मग याच्या प्रॉपर्टीज काय, जसं आपण एच डी पी आणि एल डी पीच्या प्रॉपर्टीज बघल्या होत्या तसं ह्या टेफ्लॉन पॉलिमरच्या प्रॉपर्टीज काय. तर सर्वात पहिल्यांदा इट इज टफ, केमिकली इनर्ट अँड हीट रेझिस्टंट. हे जे टेफ्लॉन आहे ते टफ असतं, सो दॅट्स वाय इट इज यूज्ड फॉर द कोटिंग ऑफ युटेन्सिल्स. भांड्यांवरती नॉनस्टिक भांड्यावरती कोटिंग देण्यासाठी याचा उपयोग केला जातो कारण ते टफ असतं. इट इज केमिकली इनर्ट, शिवाय ते केमिकली इनर्ट असतं त्याची कुठली रासायनिक अभिक्रिया आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणून भांड्यांना कोटिंग देण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. अँड हीट रेझिस्टंट, शिवाय ते काय आहे हीट रेझिस्टंट आहे त्याच्यामुळे व्हेकलवरती या टेफ्लॉनचं कोटिंग जे आहे ते टेफ्लॉनचं कोटिंग दिलं जातं जेणेकरून ते हीट रेझिस्टंट असल्यामुळं गाडी लवकर काय होत नाही त्याच्यावरती स्क्रॅच पडत नाही किंवा ते तापत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर इट इज अट्रॅक्टेड बाय करोजन रिएजंट्स. इट इज अटॅक्ड बाय करोजन रिएजंट. करोजन रिएजंट जे आहे ते करोजन रिएजंटवरती त्याचा अटॅक झालेला जो आहे तो पाहायला मिळतो. ॲज सी एफ बॉन्ड इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक अँड रिमेन अनअफेक्टेड बाय करोजिव अल्कलीज ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स, ठीक आहे. मग याचा उपयोग काय केला जातो तर हा टेफ्लॉन जे आहे ते टेफ्लॉन शक्यतो अँटी करोजन एजंट म्हणून काम करतो. म्हणजे जर समजा एखाद्या वस्तूवरती टेफ्लॉनचं कोटिंग जर दिलं तर त्याला गंज फार कमी लागतो. कारण का, कारण मग अशी म्हणलं तसं याच्यामध्ये जो कार्बन आणि फ्लोरिनमधला बॉन्ड आहे हा इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक अँड रिमेन्स अनअफेक्टेड बाय करोजिव मेटल्स लाईक अल्कली और ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. मग त्याच्यावरती कुठलाही सहजासहजी काय होत नाही. जे करोजिव मेटल्स आहेत किंवा करोजिव सबस्टन्स आहेत त्याच्यामध्ये काही अल्कलीज आहेत किंवा ॲसिड्स आहेत किंवा ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स आहेत त्यांचा अफेक्ट जो आहे तो अफेक्ट या सी एफ बॉन्डवरती होत नाही म्हणून या टेफ्लॉनचं कोटिंग व्हेकलवरती केलं जातं किंवा युटेन्सिल्सवरती केलं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर याचा यूज काय या टेफ्लॉनचा, वेअर इट इज यूज्ड. इट इज यूज्ड टू मेक नॉनस्टिक कुकवेअर्स. मगाशी याच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपण बघल्यात. इट इज टफ, केमिकली इनर्ट अँड हीट रेझिस्टंट. दॅट्स वाय इट इज यूज्ड टू मेक नॉनस्टिक कुकवेअर्स, ठीक आहे. नॉनस्टिक कुकवेअर्स तयार करण्यासाठी स्पेशली या टेफ्लॉनचा उपयोग केला जातो. देन इट इज यूज्ड टू मेक ऑइल सील्स. ऑइल सील्स जे आहेत ते ऑइल सील्स तयार करण्यासाठी उपयोग केला जातो ड्यू टू इट इज अ हीट रेझिस्टंट अँड गॅस्केट्स, ठीक आहे. त्याचबरोबर गॅस्केट्ससुद्धा तयार करण्यासाठी याचा उपयोग जो आहे तो उपयोग केला जातो. त्याच्यानंतर पुढचं नेक्स्ट जे पॉलिमर आहे की जे आपण डेली हाईकमध्ये किंवा डे टू डे लाईफमध्ये वापरतो त्याला पॉलीअक्रॅलोनायट्राइल किंवा पॅन किंवा ऑर्लॉन किंवा ॲक्रॅलॉम असं सुद्धा म्हणलं जातं, ठीक आहे. मग पॉलीअक्रॅलोनायट्राइल किंवा पॅन किंवा ऑर्लॉन किंवा ॲक्रॅलिन म्हणजे काय तर बघा. दे आर प्रिपेअर्ड बाय पॉलिमरायझेशन ऑफ ॲक्रॅलोनायट्राइल युझिंग परॉक्साईड इनिशिएटर. आता हे पॅन किंवा पॉलीअक्रॅलोनायट्राइल किंवा ऑर्लॉन किंवा ॲक्रॅलिन म्हणजे काय तर आपण थंडीच्या दिवसामध्ये एक अलीकडच्या काळामध्ये एक नवीन प्रकारचं ब्लँकेट घेतो पहा की जे लाईट वेट असतं, ठीक आहे, आणि ज्याच्यातून थंडी कमी वाजते. तर ते जनरली ऊल किंवा आर्टिफिशियल ऊल म्हणून ओळखलं जातं, कृत्रिम रेशीम म्हणून.
तर ते जे मटेरियल आहे त्याला पॅन किंवा ऑर्लॉन किंवा पॉलीअक्रॅलोनायट्राइल म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. सो दे आर प्रिपेअर्ड बाय पॉलिमरायझेशन ऑफ अक्रॅलोनायट्राइल युझिंग परऑक्साईड ॲज अ इनिशिएटर. हे कसं तयार केलं जातं? तर जनरली अक्रॅलोनायट्राइल हा त्याचं स्टार्टिंग मटेरियल आहे किंवा मोनोमर्स वापरले जातात. ह्या अक्रॅलोनायट्राइलचं पॉलिमरायझेशन परऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये जर केलं तर त्याच्यापासून तुम्हाला हे पॅन किंवा पॉलीअक्रॅलोनायट्राइल जे आहे ते पॉलिमर मिळतं. ठीक आहे. मग त्याची रिएक्शन कशी आहे पहा. हे आहे एन सी एच टू डबल बॉन्ड सी एच सी एन. हे काय आहे? अक्रॅलोनायट्राइल आहे. हे काय आहे? सी एच टू डबल बॉन्ड सी एच सी हे अक्रॅलोनायट्राइल आहे. याचे एन्थ मॉलिक्युल, नंबर ऑफ मॉलिक्युल जर घेतले आणि त्याचं जर पॉलिमरायझेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड, हायड्रोजन परऑक्साईड किंवा बेन्झिल परऑक्साईड याच्या प्रेझेन्समध्ये या अक्रॅलोनायट्राइलचं जर पॉलिमरायझेशन केलं तर त्याच्यापासून तुम्हाला हा डॅश सी एच टू सी एच सी एन डॅश एन असा पॉलिअक्रॅलोनायट्राइल जो आहे तो पॉलिअक्रॅलोनायट्राइल होतो. ठीक आहे. इट लुक्स लाईक वूल अँड यूज्ड ॲज वूल सबस्टिट्यूएंट. मग हे जे पॉलिअक्रॅलोनायट्राइल किंवा हे जे पॅन तयार झालेलं आहे ते वूलप्रमाणे किंवा लोकरीप्रमाणे दिसतात. सो इट इज ऑल्सो यूज ॲज आर्टिफिशियल वूल. इट इज ऑल्सो नोन ॲज आर्टिफिशियल वूल. कृत्रिम लोकर म्हणून सुद्धा याचा उपयोग केला म्हणजे याला म्हटलं जातं किंवा ओळखलं जातं. अँड यूज्ड ॲज अ वूल सबस्टिट्यूएंट. लोकरीला पर्याय म्हणून याला वापरलं जातं. फॉर मेकिंग ऑफ अर्लॉन ऑर अक्रॅलिन. अर्लॉन किंवा अक्रॅलिन तयार करण्यासाठी याचा जनरली उपयोग केला जातो. मग असे म्हणलं तसं की जे लाईटवेट ब्लँकेट्स किंवा स्वेटर्स जे आहेत, ठीक आहे, थंडीच्या दिवसामध्ये आपण जे लाईटवेट स्वेटर्स घालतो त्या लाईटवेट स्वेटरसाठी किंवा ब्लँकेट्स तयार करण्यासाठी या पॅनचं किंवा पॉलिअक्रॅलोनायट्राइलचा उपयोग जो आहे तो उपयोग केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे पॉलिअमाइड पॉलिमर्स. नेक्स्ट पुढचा भाग येतो पॉलिअमाइड पॉलिमर्स. मग पॉलिअमाइड्स पॉलिमर्स म्हणजे काय? तर दीज आर जनरली नोन ॲज नायलॉन्स. ज्या रोजच्या लाईफमध्ये डेली हॅकमध्ये आपण नायलॉनच्या दोऱ्या वापरतो त्या नायलॉनच्या दोऱ्यांनाच पॉलिअमाइड पॉलिमर्स असं म्हटलं जातं. कारण ह्या नायलॉन्समध्ये पॉलिअमाइड लिंकेज जे आहे ते पॉलिअमाइड लिंकेज असते. सो पॉलिअमाइड पॉलिमर्स आर जनरली नोन ॲज नायलॉन्स. दे आर जनरली नोन ॲज नायलॉन्स. पॉलिअमाइड कंटेन्स सीओ एन एच ग्रुप ॲज अ इनर युनिट ऑर लिंकेज युनिट. दीज आर ऑप्टेन्ड बाय कंडेन्सेशन ऑफ डायकार्बोक्झिलिक ॲसिड्स अँड डायमाइन्स आयदर बाय सेल्फ कंडेन्सेशन और बाय रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन ऑफ लॅक्टम्स. आता हे जे पॉलिअमाइड्स आहेत ते पॉलिअमाइड्स कसे ऑप्टेन केले जातात? तर ते कंडेन्सेशन होऊन मिळतात. मग कुणाचं कंडेन्सेशन? तर एकतर दोन कार्बोक्झिलिक ॲसिड जे आहेत डाय कार्बोक्झिलिक ॲसिड त्यांचं कंडेन्सेशन होऊन हे पॉलिअमाइड मिळतं. मग डाय कार्बोक्झिलिक ॲसिड आणि डायमाइन. ठीक आहे. कारण याच्यामध्ये काय आहे? कार्बोक्झिलिक ग्रुप पण आहे आणि त्याच्याबरोबर अमाइन ग्रुप आहे. सो इट इज ऑप्टेन्ड बाय डाय कार्बोक्झिलिक ॲसिड्स अँड डायमाइन्स आयदर बाय सेल्फ कंडेन्सेशन. म्हणजे त्यांच्यामध्ये जर सेल्फ कंडेन्सेशन झालं तर ऑर बाय रिंग ओपनिंग ऑफ पॉलिअमाइड्स ऑफ लॅक्टम्स. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम याच्यामध्ये आपण जे बघितलं होतं, ठीक आहे, रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन जो प्रकार होता मोड ऑफ पॉलिमरायझेशनमध्ये, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टममधले जे रिंग जर ओपन केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे पॉलिअमाइड पॉलिमर जे ते पॉलिअमाइड त्या पद्धतीनं मिळतं. एकतर सेल्फ कंडेन्सेशन डायकार्बोक्झिलिक ॲसिड किंवा डायमाइनचं झाल्यानंतर किंवा रिंग ओपनिंग ऑफ पॉलिमरायझेशन ऑफ लॅक्टम्स. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमसारखे जे मोनोमर्स आहेत त्यांची जर सायक्लिक स्ट्रक्चर जर समजा ओपन केलं तुम्ही, त्याच्यामधली रिंग जर ओपन झाली तर तुम्हाला हे पॉलिअमाइड पॉलिमर्स जे आहे ते पॉलिअमाइड्स पॉलिमर्स मिळतात. सो दे कंटेन्स सी ओ एन एच लिंकेज. ह्या पॉलिअमाइड पॉलिमर्समध्ये जनरली सी ओ एन एच लिंकेज जे आहे ते सी ओ एन एच लिंकेज याच्यामध्ये प्रेझेंट असते. फॉर एक्झाम्पल नायलॉन 66 याचं एक्झाम्पल काय आहे? तर नायलॉन 66 आहे. ठीक आहे. मग आता या नायलॉन 66चं प्रिपरेशन कसं आहे पा. याचं जर मोनोमर्स बघले नायलॉन 66मध्ये तर त्याच्यामध्ये दोन मोनोमर्स आहेत. पहिला आहे ॲडिपिक ॲसिड आणि दुसरा आहे हेक्झामिथिलिन डायमाइन. पहिला आहे त्याच्यामध्ये ॲडिपिक ॲसिड आणि दुसरा काय आहे त्याच्यामध्ये हेक्झामिथिलिन डायमाइन. आणि इथं बघा हा ॲडिपिक ॲसिड आहे एन्थ सी ओ ओ एच सी एच टू फोर सी ओ एच. हे ॲडिपिक ॲसिड हे काय डायकार्बोक्झिलिक ॲसिडचं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये काय आहे
टोटल 6 कार्बन आहेत आणि 4 होमोलॉगस सिरीज आहेत COOH CH2 4COOH ॲडिपिक ॲसिड आणि दुसरं इथं डायमाईनचं एक्झाम्पल आहे, इथं हेक्झामिथिलीन डायमाईन NH2 CH2 6NH2 ठीक आहे. मग हे हेक्झामिथिलीन डायमाईन हे डायमाईनचं एक एक्झाम्पल आहे, म्हणजे डायमाईनचा हा एक मोनोमर झाला आणि दुसरा मोनोमर ॲडिपिक ॲसिड हा कार्बोक्झिलिक ॲसिडचा आहे, डायकार्बोक्झिलिक ॲसिड ठीक आहे. मग इथं काय होतं आहे, या डायकार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये आणि डायमाईनमध्ये सेल्फ कंडेन्सेशन जे आहे ते सेल्फ कंडेन्सेशन होतं. बघा इथं ॲडिपिक ॲसिड आणि हेक्झामिथिलीन डायमाईनला जर समजा सुरुवातीला कंबाईन केलं तर याच्यामध्ये सेल्फ कंडेन्सेशन होतं. या ॲडिपिक ॲसिडमधला जो हा कार्बोक्झिलिक ग्रुप आहे तो कार्बोक्झिलिक ग्रुप आणि ह्या हेक्झामिथिलीन डायमाईनमधला अमाईन जो आहे त्यातला हायड्रोजन हा OH आणि इथला H असा एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो आणि इथं तुम्हाला मिळतो डॅश. बघा इथला हा हायड्रोजन घालवलेला आहे COO CH2 4 COO H3 N CH2 C6 CH2 6 NH3 असा कंडेन्सेशन होऊन त्याच्यामध्ये COOH लिंकेज असणार आहे. एक मोनोमर मिळतो त्याचं 553 केल्विनला हाय प्रेशरला जर समजा पॉलिमरायझेशन केलं तर यातून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो आणि तुम्हाला डॅश C OO CH2 4 C OO COOH CH2 6 NH डॅश N असा नायलॉन 6 नायलॉन 6 असा अमाईड लिंकेज असणारा. बघा इथं जे आपण म्हणतो ते अमाईड लिंकेज म्हणजे काय तर हे COOH लिंकेज असणार असा. बघा ही COOH लिंकेज आहे, इथं C OO NH ठीक आहे. आणि इकडे या बाजूला हा कार्बोक्झिलिक ॲसिडचा म्हणजे ॲडिपिक ॲसिडचा भाग आहे आणि इकडे ह्या बाजूला काय आहे हेक्झामिथिलीन डायमंडचा काही राहिलेला भाग आहे कंडेन्सेशन करून राहिलेला. असं नायलॉन 6 जे ते नायलॉन 6 पॉलिमर आपल्याला इथं या कंडेन्सेशन करून तयार झालेलं पाहायला मिळते ठीक आहे. सो पॉलिमर पॉलिमरचं पहिलं एक्झाम्पल काय, नायलॉन 6 की ज्याच्यामध्ये ॲडिपिक ॲसिड आणि हेक्झामिथिलीन डायमंड जे ते हेक्झामिथिलीन डायमंड इथं आपण स्टार्टिंग मटेरियल म्हणून वापरतो. मग याचा यूज काय या नायलॉन 6 पॉलिमरचा, की जे कंडेन्सेशन पॉलिमरचं एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये COOH अमाईड लिंकेज जे आहे ते अमाईड लिंकेज प्रेझेंट आहे. सो व्हॉट इज द यूज ऑफ दिस नायलॉन 6 पॉलिमर, इट इज जनरली यूज्ड इन द मेकिंग ऑफ शीट्स ब्रिस्टल्स अँड ब्रिस्टल्स ऑफ ब्रश अँड सर्जिकल सीजर्स एक्सेट्रा. हे जनरली यूज कुठं केलं जातं तर जनरली शीट्स मेकिंगमध्ये याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर आपण जे ब्रश वापरतो टूथब्रश किंवा बाकीचे ब्रश पॉलिशसाठी शू पॉलिशसाठी वगैरे वापरले जाणारे जे ब्रश आहेत त्याचे जे ब्रिसल्स आहेत ठीक आहे ते ब्रिसल्स बनवण्यासाठी आणि त्याचबरोबर सर्जिकल सीजर्स जे आहेत ते सर्जिकल सीजर्स तयार करण्यासाठी जनरली याच्यामध्ये या नायलॉन 6 उपयोग जो आहे तो उपयोग केला जातो ठीक आहे. त्याचबरोबर टेक्सटाईल फॅब्रिक्स म्हणून सुद्धा याचा उपयोग केला जातो, इट इज ऑल्सो यूज इन टेक्सटाईल फॅब्रिक्स. सो दिस इज द यूज ऑफ पॉलिअमाइड पॉलिमर. त्याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल घेतले आपण नायलॉन 6 आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचं एक पॉलिअमाइड पॉलिमर आहे ज्याला नायलॉन 6 म्हणून सुद्धा ओळखलं जातं, ज्याला नायलॉन 6 म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मग नायलॉन 6 पॉलिमर जे आहे त्याचा मोनोमर काय, तर त्याचा मोनोमर आहे एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टन ठीक आहे. नायलॉन 6 पॉलिमर जे आहे हे सुद्धा पॉलिअमाइड पॉलिमरचंच एक एक्झाम्पल आहे, की जे एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम या मोनोमरपासून तयार केलं जातं. मग एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमपासून हे नायलॉन 6 पॉलिमर कसं तयार केलं जातं बघा. सो एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम हीटेड विथ वॉटर ॲट हाय टेम्परेचर अंडरगोज रिंग ओपनिंग टू गिव्ह नायलॉन 6 पॉलिमर ठीक आहे. मग नायलॉन 6 पॉलिमरचं प्रिपरेशन कसं आहे, तर जनरली एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम हा त्याचा मोनोमर आहे. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम हे एक सायक्लिक कंपाऊंड आहे, इथं आपल्याला स्ट्रक्चर त्याचं दिसतंय तसं. तर ह्या सायक्लिक कंपाऊंडला एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमला वॉटरबरोबर हाय टेम्परेचरला जर हीट केलं, वॉटरबरोबर हाय टेम्परेचरला जर हीट केलं तर इट अंडरगोज रिंग ओपनिंग. त्याची जी हे रिंग आहे त्याच्यामधला हा एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टममधला C OO NH हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक होतो आणि ह्याची रिंग ओपन होते आणि तुम्हाला त्याच्यापासून मिळतं NH CH2 5 COO N असं नायलॉन 6 जे ते नायलॉन 6 हे पॉलिमर आपल्याला इथं मिळतं. 6 रिप्रेझेंट्स 6 कार्बन्स इन मोनोमर. यातल्या नायलॉन 6 6 याचा अर्थ काय, तर 6 याचा अर्थ याच्यामध्ये 6 कार्बन आहे टोटल ओके. 6 कार्बन कुठले, तर हा एक C OO मधला
आणि हे पाच सी टू एच फाईव्ह हे पाच हा पाच आणि हा एक सहा मग याच्यामध्ये टोटल सहा कार्बन आहेत म्हणून याला नायलॉन सिक्स असं म्हणलं जातं. ओके मग याचा यूज काय वेअर इट इज यूज्ड नायलॉन सिक्स पॉलिमर हे जनरली कुठं वापरलं जातं तर इट इज यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ टायर कॉड्स. ठीक आहे टायर कॉड्स जे आहेत ते टायर कॉड्स बनवण्यासाठी या नायलॉन सिक्स पॉलिमरचा उपयोग केला जातो. ऑर इट इज ऑल्सो पॉप्युलरली यूज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फॅब्रिक्स जे दोर आहेत त्या फॅब्रिक्स तयार करण्यासाठी अँड रोप्स ज्या दोर आहेत छोटे फायबर्स आहेत नायलॉन फायबर्स ते नायलॉन फायबर्स तयार करण्यासाठी किंवा फिशिंग नेट्स जे आहेत ते फिशिंग नेट्स तयार करण्यासाठी रोप्स तयार करण्यासाठी हाय टेन्साइल स्ट्रेंथ असणाऱ्या रोप्स तयार करण्यासाठी याचा जनरली उपयोग केला जातो. ठीक आहे तर इथं या पॉलिअमाइड पॉलिमरचं प्रिपरेशन जे आहे ते पॉलिअमाइड पॉलिमरचं प्रिपरेशन संपतं. या पॉलिअमाइड प्रिपरेशनमध्ये आपल्याला दोन प्रकारचे पॉलिमर पाहायला मिळतात. पहिला आहे नायलॉन सिक्स सिक्स त्याच्यामध्ये हेक्झामिथिलीन डायमिन आणि ॲडिपिक ॲसिड हे दोन मोनोमर वापरले जातात. तर दुसरा आहे नायलॉन सिक्स पॉलिमर त्याच्यामध्ये एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम हा काय वापरला जातो तिथं मोनोमर वापरला जातो. हे दोन्हीही पॉलिमर नायलॉन सिक्स आणि नायलॉन सिक्स सिक्स या दोन्हीपैकी कुठल्याही एका पॉलिमरला तुम्हाला दोन मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. एक्सप्लेन द प्रिपरेशन ऑफ नायलॉन सिक्स पॉलिमर और गिव द प्रिपरेशन ऑफ नायलॉन सिक्स सिक्स पॉलिमर. मग दोन मार्कासाठी याच्यावरती प्रश्न विचारला तर याची रिॲक्शन एक मार्क आणि याचं प्रिपरेशनचं जे डिस्क्रिप्शन आहे ते डिस्क्रिप्शन एक मार्क असं याच्यावरती दोन मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. पाठीमागच्या जर जुन्या सिलेबसमधल्या बोर्डाचे क्वेश्चन पेपर चालले तर बऱ्यापैकी तुम्हाला नायलॉन सिक्सवरती प्रश्न जो आहे प्रिपरेशनचा हा या नायलॉन सिक्सचं प्रिपरेशन बऱ्यापैकी विचारलेलं पाहायला मिळेल. मग याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करावं लागतं तर इथं बरीचशी मुलं हा एन लिहित नाहीत कारण इथं पॉलिमर आहे सो इथं एन जो आहे त्या एनला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एन्थ नंबर ऑफ एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमचं वॉटरच्या प्रेझन्समध्ये 533 ते 543 केल्विनला जर पॉलिमरायझेशन केलं तर त्याच्यापासून एन सी एच टू फाईव्ह सी ओ एन असं नायलॉन सिक्स पॉलिमर जे आहे ते नायलॉन सिक्स पॉलिमर तुम्हाला इथं मिळतं. ठीक आहे मग ही बॅलन्सर रिॲक्शन एक मार्क आणि त्याच्यावरून ह्याचं डिस्क्रिप्शन एक मार्क असं दोन मार्क याच्यासाठी तुम्हाला मिळतात. किंवा जर तीन मार्कासाठी शॉर्ट नोट विचारली तर याचा यूज लिहावा लागेल. ही एक्सप्लेनेशन एक मार्क रिॲक्शन एक मार्क आणि यूज त्याचा एक मार्क असं तीन मार्कला सुद्धा याच्यावरती शॉर्ट नोट विचारू शकतात. ठीक आहे तर राहिलेले जे पॉलिमर्स आहेत ज्याच्यामध्ये मग पॉलिस्टर पॉलिमर आहे त्याच्यानंतर फेनॉल फॉर्मॉल्डिहाइड पॉलिमर्स जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.